माईलेकींच्या रांगोळी या मालिकेच्या सेटवर मी आत्ता आले आणि त्या माईलेकींबरोबर आज गप्पा मारायच्यात खरं तर मला. हेलो, लोकांना कळलं आपण. हॅलो हॅलो, का असं रिॲक्ट केलं मी तुम्हाला असं म्हटल्यावर? कानेटकरांच्या घरात एवढ्या बायका आणि एवढी पोरं आहेत ना, लोकांना खरंच कन्फ्युजन आहे की कोण कोणाचं कोण आहे. पण तुला माहितीये का, हे कन्फ्युजन दूर झालंय केव्हाच, जेव्हापासून तुम्ही जे निगेटिव्ह झालात ना कानेटकरांच्या घरातलं मीठ वगैरे ते काय जे झाला तुम्ही, तेव्हापासून हे कन्फ्युजन धरलं की याच माहिलेकी आहेत का. पण म्हणजे असं एवढा ट्विस्ट का आला होता तेव्हा? तेव्हा आय गेस मोठी ट्रॅजेडी झाली होती प्राचूच्या आयुष्यात की तिचा साखरपुडा मोडतो आणि त्या तिच्या त्या साखरपुडा मोडण्याला वगैरे मी या सगळ्याच गोष्टीला जबाबदार आम्ही दोघीही अप्पूला धरतो. त्यामुळे मग तो अप्पूवरचा एक राग की हिच्यामुळे त्या मागची आम्हाला हे तिची भावना कळत नाही आहे. आम्हाला माझं इतकंही माझं काय म्हणतात ते लेकीवरचं प्रेम आणि हे हेच धरून मी चालले. तिला पण तिचा एगो की नाही हिच्यामुळे सगळं झालं आणि अर्थात याच सगळ्या गोष्टींमुळे झालेलं आहे काय म्हणतात ते कन्फ्युजन. हो, पण कसं झालं माहितीये का, तेव्हाचा तो ट्रॅक झाला पण ना तो ट्रॅक कंटिन्यू राहिला तुमच्या बाबतीत आणि नंतर प्रेक्षकांच्या अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला लागल्या. तुम्हाला आल्या की नाही काही प्रतिक्रिया? हो हो हो, आम्ही सांग सांग तू सांग. इंटरव्ह्यूज वगैरे होतात, पोस्ट होतात किंवा हा लाईव्ह होतं, स्टार प्रवाह काही काही सीन टाकतं. आता परवाच आम्ही दोघींनी एक सीन केला, म्हणजे साधारण त्याच्यामध्ये छान गाणं लावलं असतं ना तर रोमॅन्टिक सीन झालं असतं, इतकं कमाल स्मोकी लाईटिंग वगैरे होतं. पण आम्ही सेम कुरघोडी करत होतो, माझी कटकट चालली होती, हिची पण कटकट चालली होती. असे आम्ही सीन बरेच करतो ना, ते सीन पण कधी अपलोड वगैरे केली ना तर कॉमेंट स्टोरी फॅन पेज स्टोरीवरती अपलोड करून त्याच्यावर त्यांचे कॉमेंट असतात की अशी नको वागू ग प्राचूताई, पन्ना काकू तू पण अशी नको वागू ग. हो, आणि या खूप क्यूट रिॲक्शन असतात, म्हणजे ते इतके ना आपलं होऊन बघतात ना मालिका, त्यामुळे त्यांना असं की पन्ना काकू तुम्ही नका. किंवा असं ट्रेनमध्ये पण मला आता बायकाच्या भेटतात त्या पण तुम्ही काय अशा बदललेल्या दाखवल्यात, तुम्ही जरा खूपच करताय. म्हणजे आता प्राचूला वाचवलं ना अप्पूने असं वगैरे, म्हणजे त्यांना ते कळत आहे पण त्यांचं आम्हाला कळतंय बघतो तुम्हाला आपण आता ही मालिका आहे. आणि फक्त अनोळखी असं नाही, माझ्या घरात माझे बाबा आज ना एक दीड आठवड्याने विचारतात किती दिवस आहे अजून विलनचं काम झालं का, झालं झालं विलन, आता ती गेली ना नेत्रा गेली ना, आता तुझं पण नाही. अच्छा ठीक आहे, त्यांना पण प्रश्न पडतात मध्ये मध्ये. सईचे सासरे सई मानसीचं जे रोल करते, सईचे सासरे पन्ना ना हिच्या डोक्यात काय एवढे सगळे चांगले वागतात आणि ही पन्नाच का वेगळी वागते, मारा अशी वाटते हिला असं वगैरे बोलतात रे. असं होतं की म्हणजे आता आपल्या घरातल्यांचे रिॲक्शन झालं. हा म्हणजे घरातलं त्यांना माहिती असतं की हे आपल्याच घरातलं कार्टायचं तिकडे जाऊन काहीतरी वेगळं करते, पण त्यांच्याही अशाच रिॲक्शन असतात. पण आता तुम्ही एवढं निगेटिव्ह वागून पण काही उपयोग झाला नाही आहे, आपू पुन्हा घरात येतेच आहे तुमच्या, पुन्हा आता लग्न होणार आहे, हळदीचा सिक्वेन्स चालू झालाच आहे, आता लग्न होणार आहे, काय मग काय प्लॅन्स केले आहेत माईलेकींनी? प्लॅन्स तर खूप आहेत तेजा, सांगायचं काय? हा एपिसोड म्हणजे हा सेगमेंट तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत प्राचीने एक ठाम निर्णय घेतला, तुम्हाला कळेलच. तो निर्णय बघा तुम्हाला पटतोय की नाही सांगा, नाहीच पटणार मला माहिती आहे पण तरीही तुम्हाला पटतोय की नाही ते सांगा. किंवा पटेलही म्हणजे मला असं वाटतं. हा म्हणजे तू पटूही शकतो, तुम्ही एवढ्यात बोलतायत ना या दोघी, बरं पटेल की नाही पटू शकतो. पन्ना आणि प्राची सारख्या असाल ना की काय केलं तरी डोक्यात प्रकाश नाही पडत आहे, वाईट आहे वाईट आहे बाई तू तू वाईट आहे असं तुमचंही ठरलं असेल ना तर तुम्हाला पटेल आमचं म्हणणं, प्राचीचं म्हणणं नक्की पटेल तुम्हाला. एक प्लॅन तरी सांगा की काय काय होणार आहे, काय की लग्न तो पण सांगितलं काय करतो जरा होऊ दे आणि बघू दे लोकांनाही जरा अशी ऑन स्क्रीन मजा घेऊ देत, त्यांनाही त्यांच्यासाठी सरप्राईज असेल ना म्हणून. ऑलरेडी सांगून टाकलंयस की अप्पू शशांकचं आता लग्न आहे, हळद आता सुरू होणार आहे, सगळं सांगून टाकलंय ही गोष्ट राहू देत, त्यांच्या लग्नासाठीची जर राहू देत नको. ठीक आहे, पण मला सांग शीतलताई, हा आता मालिका तर आहेच पण आपण पर्सनल ह्याच्याकडे, हिचं जर तन्वीचं जर खरं लग्न करायचं असेल तर कसा मुलगा बघशील हिच्यासाठी? तन्वीला ना लिस्ट असेल
जितकं मी तिला ओळखते ना त्यावरून मी सांगते, आम्ही याच सेटवर पहिल्यांदा भेटलो आणि तेव्हा मला कळलं की ही माझ्याच कॉलेजची आहे, पाटकर कॉलेज आम्ही सेम कॉलेज आहोत. तिने काहीतरी नंतर 2 वर्ष कॉलेज चेंज केलं, पण 2 वर्ष पण नाही, मी 11वी 12वी पाटकरला होते, नंतर डिग्री मी डहाणूकरमध्ये केली, त्यामुळे पाटकरांशी फारसे काही संबंध राहिले नाहीत. हा पण ते माझं पाटकरची वेळेस ते होतं ना आपलं देवगडची वेळेस, असं ते गावावरून होतं तशा टाईपचं कॉलेजचं होतं नाही का आपलं की पाटकर. आणि कसं होतं थिएटर एकांकिकावाल्यांचं तर ते होतच होतं. अच्छा तू पाटकरची आहेस मग आय एन टीला वगैरे मग सवय हे सगळं. शीतल मला भेटली नव्हती पण मला शीतल माहिती होती, म्हणजे शीतल असेल किंवा शीतलचा नवरा संदीप, ते दोघं जण म्हणजे कॉलेजला आमचे जे डिरेक्टर होते ना त्यांच्या बॅचचे, त्यामुळे त्यांच्याकडून ऐकलेलं आहे की तिच्या नवऱ्याला सगळे गोट्या म्हणून ओळखतात की गोट्या शीतल दोघं जण होते, आता ते तिकडे शिफ्ट झाले, आता त्यांचं लग्न आहे वगैरे. सो हा लग्न ठरलं होतं ना तेव्हा हिची हळद होती, हिचं कोणतं तरी लग्नाचं फंक्शन होतं, तेव्हा माझा एक मित्र जो कांदिवली मी जिथे राहते तिथेच राहतो आणि हिचं माहेरही तिथेच आहे, म्हणजे माझ्या घरापासून 5-10 मिनिटावर वगैरे, तिकडे हिच्या घराजवळ आम्ही हिला काहीतरी द्यायला गेलो होतो. काय द्यायला गेलो होतो मला पण नाही माहिती, कारण मी ते पाहिलंही नाही. असे कॉमन कॉमन फ्रेंड खूप आहेत, पाटकरचे जे माझे मित्र आहेत म्हणजे ते माझे ज्युनियर आहेत सगळे आणि ते हिचे मित्र आहेत, त्यामुळे मग ते शीतलताई शीतलते, त्यामुळे तिला ते ऐकून शीतल कुलकर्णी माहीत होती, फक्त इथे आल्या पहिल्यांदा मी असं समोरासमोर भेटलो. तर मला असं वाटतं की ना ती प्रचंड हुशार आहे, हे तोंडावर कौतुक करायचं म्हणतात. तुला चॉकलेट मिळेल, झाड बघा बाई झाड बघा. तर नाही ती प्रचंड हुशार आहे, तिला ना सीनचा टेक कळतो. आता मी हे खूप जेन्युइनली बोलते, तिला सीनचा टेक कळतो. बऱ्याचदा ना कधी कधी मी असं म्हणणार नाही की ग्रॅमॅटिकल चुका असतात, पण होतात, नकळत होत असतील किंवा काय, तर ती त्या सुधारते, सांगत असते आम्हाला, म्हणजे आम्ही जे आम्ही आमचा आमचा ग्रुप आहे आम्हाला सांगते, अगदी मोठ्यांना सांगायला नाही जर तेवढी उद्धट नाही आहे ती. त्यामुळे ती ना खूप टेक्नोसेव्ही आहे, तिला बऱ्याच गोष्टींबद्दल ना माहिती असतं, अपडेटेड आहे भरपूर जास्त, सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायला तिला खूप आवडत असतं, अगदी खाण्यापिण्यापासून ते तब्येतीपर्यंतच्या, म्हणजे की हे खाल्ल्याने हा त्रास होतो बघा असं, म्हणजे हे मी खूप बेसिक सांगते, मी पाळत नाही पण मला माहिती आहे. पण ओव्हरऑल ना हा तिचा ना सगळ्यामध्ये तिला जाणून घेण्याची, सगळ्या गोष्टींबद्दल तिला जाणून घेण्याची जी आवड आहे ना, हा तिचा एक खूप छान, म्हणजे ती एन्थू असते की हां अच्छा अच्छा हे असं अगं नाही नाही ते काय झालेलं ते जर त्याच्यात घेतलं ना तर मग ते असं होतं. आता मला सांगता येणार नाही एक्झॅक्ट उदाहरण, पण तिला ना प्रत्येक विषयात रस असतो, ती बोलू शकते, ती चर्चा करू शकते. बेसिकली माझं ते होतं, मला असं नाही होत, मला ना असं चर्चा गप्पा डिस्कशन कुठल्या तरी विषयावर झालं पाहिजे, गॉसिप तर आहेच आपलं ते असतंच. हा ते ठीक आहे, पण ना असं चर्चा झाली पाहिजे यार, एखाद्या गोष्टीबद्दल कुणाला तरी माहीत असलं पाहिजे, एखादी फिल्म असेल एखादं गाणं असेल त्याबद्दल तुला माहीत असलं पाहिजे, मग जरा माझं जमतं बऱ्यापैकी. तर येस तिच्याशी बोलताना मला आणि मला तिच्याकडून काही गोष्टी जाणून घ्यायला खूप. मुलगा बघ, तर तिच्यासाठी मुलगा माझी प्रोफाईल सांगते तुम्हाला, ती वाटलेस तिला डीएम करून ठेवा. बरं शशांक आला इकडे, आपण त्याला पण या गप्पांमध्ये घेऊया. यालाही मी खूप चांगला ओळखते, चेतनकडे तो अशी परफेक्ट लिस्ट असेल ना. शीतलताई तन्वीसाठी मुलगा कसा असेल खऱ्या आयुष्यात? हा तन्वी बर्वेसाठी मुलगा शोधायचा, हेल्प करू शकतोस? हा बर्वेसाठी जर मुलगा शोधायचा असला तर त्याला इंटरनेटचं चांगलं नॉलेज हवं, त्याला शॉपिंग साईट्स आणि ह्या सगळ्यांचं नॉलेज असायला हवं, हीच त्याची काय म्हणतो सत्व परीक्षाच त्याची. हो हो ते यायला हवं. त्यानंतर जेवणासाठी जनरली बाहेर काय काय कुठे कुठे पदार्थ मिळतात, सत्व परीक्षा, सगळ्या विषयात रस आणि सगळ्या विषयांबद्दल माहिती असायला हवी. त्यानंतर जेवण ही सत्व परीक्षा, करेक्ट आहे. त्यानंतर अजून काय सांगता येईल त्याच्यासाठी, करताही आलं पाहिजे, कुठे चांगलं मिळतो माहिती पाहिजे, ऑर्डरही करता आलं पाहिजे. ऑर्डर मी करेन, इट्स नो प्रॉब्लेम, माहित पाहिजे बाई, 65 ना निघालं पाहिजे ऑर्डर केल्यानंतर जेवण. एवढं झालं की काय सगळंच आलं की त्यात. मी कोण आहे तू? खादर हे काय, हा काय मुद्दा आहे
नेट यायला पाहिजे आणि जेवण यायला पाहिजे, एवढंच पाहिजे. आशेने तुम्हाला दोघांना हे केलं होतं की तिच्या प्रोफाईलसाठी तसा मुलगा पाहिजे जो सतत तिचा मार खाईल, तिला सतत अशी करायची सवय, तर एक खांदा एका हातावर जो सेन्स ऑफ ह्युमर फालतू हवा, कारण ती चांगल्या जोक्स वर जनरली हसत नाही. ती फालतू जोक असला त्यावर इतकी पडजीप काढून हसेल, हो एवढं ती हसते. आमचा आमचा अमेय आहे स्वप्नील. स्वप्नील ने किती फालतू जोक करू दे. स्वप्नील म्हणजे अत्यंत अत्यंत वाईट जोक मारतो, पण ही एकमेव ऑडियन्स आहे अगदी पैसे देऊन हिला हसायला. बघ हसते ही फक्त स्वप्नील, हे नाव काढलं म्हणून हसते. हे जोक नाही आहे कुठला याच्यात काही. ते काय, ते काय माहितीये का, स्वप्नीलचं आणि माझं ना फार जमत. तर त्याच्या डोक्यात जेव्हा विनोद शिजत असतो ना, तेव्हा मला इकडे स्क्रोल दिसतो त्या विनोदाचा, आणि मग तो टाकल्यावर मी तो इमॅजिन करते. म्हणजे चेतनवर काहीतरी टाकलं ना, आता आमच्या सीनमध्ये एक झाला असा एक किस्सा की हा हे काम पण करतो आणि हा फोटोग्राफर पण आहे. मला अरे चेतन, मला दिसला चेतन ऍक्टिंग करून संध्याकाळी फोटोग्राफीची ऑर्डर घेताना. तर हा होता हा एक जोक, समजा 10 जणांमध्ये सांगितला तर 9 जणांचा असा असेल हिचो हिच पडजीप बोललो ना, पडजीप बाहेर काढून हसणार ती. ते सेन्स ऑफ ह्युमर त्या नवऱ्याचा वाईट असायला हवा. आता त्यांनी ऐकलेलं आहे अशा टाईपचा मुलगा. तर बघा असा कोण मुलगा असेल तर खरंच मला डीएम करा. थँक्यू सो मच, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. जगाला कळलंय, जगाला कळलं आणि खूप दिवसांनी अशी आम्ही दोघींनी इंटरव्ह्यू केला, त्यामुळे मला मज्जा आली. सीन नंतर हेच आहे ते जिथे लोकांना कळलंय की या दोघे जणी मायलेकी आहेत. आता फक्त जगाला हे कळायचं बाकी कुक्की आणि अपर्ण नवरा बायको, ते कळलं ना त्या दिवशी, बस ठिपक्यांच्या रांगोळीमधली सगळी नाती कळतील लोकांना. आणि अगं खरंच आत्ता आता ना हल्ली हल्ली लोकांचं हे कन्फ्युजन दूर झालंय की शशांक माईचा मुलगा नाहीये, सुवर्णाचा मुलगा आहे. हा बाकी ना सगळं नाही तोडतो, शशांक माईचा मुलगा आहे. त्यामुळे थँक्यू हे लोकांचं कन्फ्युजन दूर केल्याबद्दल. थँक्यू. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.